मैं महाराष्ट्राच्या तमाम दर्शकांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। कोरोनाच्या काळात समाजात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याने बादल हेगडे यांच्या कार्याची दखल घेत बहुजन दलित महासंघाच्या इचलकरंजी शहर उपाध्यक्षपदी बादल हेगडे यांची निवड करण्यात आली आहे। निवडीचे पत्र महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष सागर लाखे यांनी आज त्यांना दिले। यावेळी बोलताना लाखे म्हणाले, बहुजन दलित महासंघ ही संघटना शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारावर चालणारी असून सर्वसामान्य दीन दलितांच्या न्याय हक्कासाठी काम करते। बादल हेगडे यांनी आजवर केलेल्या कामाप्रमाणे राष्ट्रपुरुषांच्या विचाराशी प्रामाणिक राहून समाज कार्य करावे, वेळप्रसंगी अन्याय अत्याचार विरोधी आंदोलन छेडावे, संघटना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील अशी ग्वाही दिली। यावेळी नारायण आगवणे, अजित शेंडगे, नवनाथ हत्तीकर, बाळकृष्ण हत्तीकर, जयवंत वडर, अरुण जावळे, अतुल वासुदेव, राहुल हेगडे, रोहित हत्तीकर, बच्चन आळुसकर, राहुल साठे, महेश हत्तीकर यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते।